नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे संपूर्ण नाव आहे श्रीनिवास शंकर काटेल, मुक्काम पोस्ट वेंकटरावपेठा, तहसील अहिरी, जिल्हा गडचिरोली, सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र सहकार्याने राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विधायाने खरीप हंगाम ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धेत मी भाग घेतलेला आहे. आता आपण बीज प्रक्रिया करणार आहोत. एक किलो बिया हे दाण्याचे बिया आहे. एक किलो बियामध्ये आपण 3 ग्राम थायरन टाकू. 3 ग्राम आणि हे आपण मिक्स करूया. मिक्स केल्यावर थोडं उल्ला म्हणजे मिक्स नाही मिक्स झाल्यावर थोडं हलकं हलकं पाणी आपण शिंपूया. शिंपून आपण हे करूया. नंतर हे जास्त ओलं झालं तर आपण थोडं यांना सुकवूया. याने जसं याच्यामध्ये पाणी शिंपून राहिलं तरी ते पाणी थोडं नाही का निघाले पाहिजे म्हणून. आता आपण जैविक प्रक्रिया करणार आहोत. हे आपण कसं करायचं सांगतो बघा. हे याच्यामध्ये 20 ते 25 ml हे बायोला टाकायचं. आरसीएफचा बायोला टाकल्यावर आपण हे बायोला हा आपण दाण्यामध्ये टाकत आहोत. दाण्यामध्ये टाकून याचं आपण मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर हे अर्धा एक तास पर्यंत आपण सावलीत नाही तर याच्यामध्ये वाळू घालायचं. बायोला हे 100% जैविक तत्व आहे. याच्याने रासायनिक खतामध्ये आपल्याला 20 ते 25% खत आपल्याला बचत होते. बीज प्रक्रियामुळे होणारे आपल्याला फायदे. बियाचे उगवण्याची क्षमता वाढते. याच्याने म्हणजे रोपट्यांचे कार्यक्षमता वाढते आणि पिकामध्ये रोग प्रतिरोधक शक्ती वाढते. उत्पादन आपल्याला 20 ते 25% वाढ. याच्याने रोपे जमदार वाढतात आणि जमिनीतून व जे भी पसरणारे बुरशी याच्यातून मी सांगू इच्छितो. याच्यामध्ये मला तर फायदा आहे. तुम्ही पण यांचं फायदा घेऊन घ्या आणि मी सर्वात सर्व लोकांना तुम्ही पण असं सांगा की याचे फायदे वगैरे कसं आहे. तुम्ही तर यूज केले मी तर यूज केलेला आहो. याच्यासाठी मी सांगू इच्छितो तुम्ही पण असं करा. धन्यवाद.